हाय मित्रांनो, जी व्ही एस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण 10वीच्या रिझल्टबद्दल जी काही आता सध्या चर्चेमध्ये असलेला विषय आहे की 10वीचा रिझल्ट कधी लागणार. आता काही मुलांनी ऑनलाईन गुगलवर गेले, त्यांनी लगेच टाकलं की 10वीचा रिझल्ट कधी लागतो. त्यांना एक डेट मिळाली आणि तीच डेट आता सध्या पूर्ण स्टेटसवर ठेवतात की 10 मेला रिझल्ट लागणार आहे, 10 मेला रिझल्ट लागणार आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये रिझल्ट कधी लागणार, त्यानंतर रिझल्ट कसा चेक करायचा, यावेळेस कट ऑफ किती असणार आहे, त्यानंतर दरवर्षीचा कट ऑफ किती असतो, याबद्दल आपण सविस्तर माहिती आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा की ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही किंवा त्याच्या गावामध्ये नेट नाही, तर सरकारने तुम्हाला साध्या मोबाईलवर SMS द्वारे रिझल्ट पाठवण्याची एक सुविधा उपलब्ध केली आहे, त्यामुळे आपण त्याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया. मित्रांनो, सध्या चर्चेमध्ये असलेला असा विषय की बोर्डाचा रिझल्ट कधी लागणार, तर जे असे काही आर्टिकल लिहिणारे लोक आहे की त्यांनी लगेच टाकून दिलं की 10 मेला रिझल्ट लागणार आहे. तर मित्रांनो, शक्यतो 10 मेला रिझल्ट नाही लागणार, कारण की सध्या निवडणुकीमुळे थोडा डिले होणार होता. तर हा तुमचा जो रिझल्ट आहे तो या मेच्या एंडिंगपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागू शकतो. आणि जर 10 मेला रिझल्ट लागेल तर तुम्हाला तुमच्या कोणत्याही जे न्यूजपेपर असतं तुमच्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये तुम्ही जे न्यूजपेपर असता त्याच्यामध्ये पहिलीच हेडलाईनच असते की 10वीचा आणि 12वीचा रिझल्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, पहिला रिझल्ट 12वीचा लागत असतो, त्यानंतर तुमचा रिझल्ट लागतो. तर त्याच्यामुळे लक्षात घ्या की पहिला 12वीचा रिझल्ट लागेल, त्यानंतर तुमचा 10वीचा रिझल्ट लागतो. तर समजून घ्या, ज्या दिवशी 10वीचा 12वीचा रिझल्ट लागला त्याच्या पुढच्या 15 दिवसांमध्ये 10वीचा रिझल्ट लागत असतो. तर आजची 8 तारीख आहे, उद्या 9 आणि 10. तर मित्रांनो, 12वीचा रिझल्ट अजून लागणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि टेन्शनही घेऊ नका. तर तुमचा रिझल्ट 12वीच्या रिझल्ट नंतर 15 दिवसांनी लागत असतो. तर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन चेक करू नका. सरळ तुम्ही ज्या दिवशी तुमचं न्यूजपेपर किंवा तुम्ही जे टी व्ही बातम्या पाहता त्याच्यावर तुम्ही जाऊन रिझल्ट डिक्लेअर कधी होणार आहे याची माहिती येत असते. आता मित्रांनो, आपण थोडक्यात अशी माहिती घेऊया की या बोर्डाचं नाव काय असतं. तर मित्रांनो, तुम्ही ज्या बोर्डाची एक्झाम दिली ते आपण त्याला SSC म्हणतो. SSC म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन असं याचं शॉर्ट फॉर्म आहे. याला आपण 10वीचं पेपरमध्ये तुम्ही जी पेपर दिला तो ऑफलाईन, म्हणजे तुम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन पेपर दिलेला आहे. तुमची जी पेपर झाला 10वीचा तो 1 मार्च 2024 दरम्यान ते 22 मार्च 2024 दरम्यान झालेला. आता तुमचा जो ऑनलाईन रिझल्ट आहे तर तो ऑनलाईन चेक करू शकता. आणि याचे रिझल्ट असणार आहे मित्रांनो, तो मी सांगितलं की तुमच्या मेच्या मार्चच्या एंडिंगपर्यंत आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता दाट असते. तुम्हाला रिझल्ट ऑफिशियल साईटवर पाहण्यासाठी मी काही लिंक देईल किंवा या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा, तुम्हाला मी 4 ते 5 ऑफिशियल साईट देईल. कारण की रिझल्ट ज्या दिवशी लागतो त्या दिवशी MHRResult.in, NIC.in वर खूप असं ट्रॅफिक असतं, त्याच्यामुळे ती साईट ओपन होत नाही. त्यामुळे तुम्ही मी दिलेल्या काही अशा लिंक आहे तिच्यावर तुम्ही प्रत्येकावर एकदा तरी ट्राय करा. ती एक ओपन झाली तर रिझल्ट कसा चेक करायचा त्याच्याबद्दल आपण सर्व माहिती घेऊया. आता मित्रांनो, ज्या दिवशी रिझल्ट लागेल, आता रिझल्ट लागत असतो 1 वाजता, म्हणजे ज्या समजा आपण सपोज पकडा 10 तारखेला रिझल्ट आहे तर 10 तारखेला तुम्हाला 1 वाजता तुमचं एक डॅशबोर्ड ओपन होईल. ते अशा प्रकारे असतं, तुम्हाला तिथे 10 तारखेला कोणत्याही एक आपण जी साईट देणार आहे त्या साईटवर जा. त्या साईटवर तुम्हाला असं पूर्ण एक इमेज दिसेल, त्या इमेजवर जाऊन तुम्हाला जे हॉल तिकीट नंबर दिलेला असतो, आता आपण एक्झाम्पल म्हणून H0 96 225 असा एक हॉल तिकीट नंबर पकडा. हा तुम्हाला रोल नंबर या रकण्यात जायचं आहे. तिथं तुम्हाला तुमचा एंटर हॉल तिकीट नंबर म्हणजे H बरोबर त्याच्यानंतर 0 टाकायचा. कोणी O दाबत असतं तर तुम्हाला H0, त्यानंतर तुमचे जे नंबर असतील ते नंबर या सिक्वेन्समध्ये या हिच्यामध्ये टाकायचे. हिच्यात टाकल्यानंतर तुमचं आईचं नाव एकदा तुम्ही कन्फर्म करा, जर तुम्ही हॉल तिकीट तुमच्याकडे असेल. कारण की आपल्या आईचं नाव आपल्याला माहीत असते, पण आईच्या नावाच्या हॉल तिकीटवर जी स्पेलिंग आहे ती तुम्हाला कॅपिटलमध्ये इथं टाकायची असते. समजा तुमच्या आईचं नाव XYचं, समजा मीन आहे, तर तुम्ही MEEN तुमचं एक तर असं नाव असू शकतं किंवा तुमच्या आईचं नाव MIN या 2 पैकी असू शकतं. तर मित्रांनो, कन्फ्यूज करून घेऊ, तुम्ही जो तुमचा 10वीचा किंवा 12वीचा जे मार्ग हॉल तिकीट असतं तिच्यावर जायचं, त्यानंतर तिथं हॉल तिकीटवर काय नाव आहे तुमच्या आईचं ते नाव चेक करा. या असं जर नाव असेल तर तुम्ही तुमचं कॅपिटल स्मॉलमध्ये तुम्हाला ते आईचं नाव टाकायचं आहे. आणि इथं व्ह्यू रिझल्टवर जाऊन तुमचा रिझल्ट चेक करायचा आहे. जर तुमच्याकडे 5G 4G फास्ट नेट असेल तुमचा रिझल्ट लगेच दिसेल. त्यानंतर जर तुम्ही पास झाला तर चांगलं आहे तुमच्यासाठी, कारण की इकडे ॲडमिशन मिळण्यास सोपं होतं. पण जर कोणी फेल झालं तर टेन्शन घेऊ नका, लगेच 2 महिन्यांना एक्झाम होत असते, तुम्ही रिएक्झाम देऊ शकता.
आता हे झालं त्याचं डॅशबोर्ड, तुम्ही अशा प्रकारे रिझल्ट तुम्ही चेक करू शकता. आता पुढे अशी माहिती की सर आम्हाला रिझल्ट चेक करायचा आहे, पण मग आमच्याकडे जर maharizult.nic.in अशी वेबसाईट सगळ्यात महत्त्वाची पॉप्युलर वेबसाईट असते, ही साईट जर आपण सगळेच मुलं समजा इथं आपण पाहूया की किती विद्यार्थी दरवर्षी फॉर्म भरतात. आता समजा 10 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल, पेपर दिलेला असेल, तर 10 लाख विद्यार्थी एकाच साईटवर जातील, त्याच्यामुळे ही साईट क्रॅश होत असते, हँग पडत असते. तर तुमच्याकडे रिझल्ट पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता असते मित्रांनो, ती उत्सुकता तुम्हाला जाणून सगळ्यांनाच माहीत असते की यांचा रिझल्ट आहे. तर तुम्ही या साईटवर न जाता पहिलं ही ट्राय करा, जर तुमची ती ओपन नाही झाली तर तुमच्याकडे दुसरी साईट असू द्या, ती तर आहे mahaHSCBoard.maharashtra.government.in अशी वेबसाईट आहे. ही वेबसाईट मी लिंक बनी देईल, किंवा ही वेबसाईट तुमच्या एका पेजवर लिहून घ्या. ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी याच्यापैकी एक कोणतीतरी एक वेबसाईट तुम्हाला नक्कीच ओपन होईल, तुम्ही तिच्यावर जाऊन चेक करू शकता. दुसरी वेबसाईट असते maharizult.nic.in, ही सगळ्यात पॉप्युलर वेबसाईट आहे, ती स्टार्टिंगलाहीच ट्राय करा. तुमचं नेट चांगलं असेल तर लगेच ओपन होईल. त्यानंतर result.gov.in ही तिसरी वेबसाईट आहे. चौथी वेबसाईट आहे results.nic.in. चौथी जी वेबसाईट आहे मित्रांनो ती mahaHSC.in अशी एक वेबसाईट आहे. आणि लास्टमध्ये एक वेबसाईट आहे mahaHSCBoard.in, असे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला वेबसाईट इथे दिलेल्या आहे. या वेबसाईट ट्राय करा, तुमचा एक ना एक याच्यामध्ये रिझल्ट ओपन होईल. तुम्ही तुमच्या तिथे जसं डॅशबोर्ड दाखवलं, म्हणजे मग टीमांग जे डॅशबोर्ड तुम्ही ह्या वेबसाईट टाकलं तर तुम्हाला असं डॅशबोर्ड तयार येईल. त्या डॅशबोर्ड तुमचा रोल नंबर आणि तुमच्या आईचं नाव बरोबर टाका आणि रिझल्ट पाहून घ्या. महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये म्हणजे आपण SSC दहावीमध्ये मागील लागलेले रिझल्टचं स्टॅटिस्टिक पाहूया की कशा प्रकारे रिझल्ट लागला होता आणि मुलं किती बसलेले होते. तर मित्रांनो 2018 17,85,000 विद्यार्थ्यांनी या एक्झामसाठी पात्र ठरले होते आणि त्याचा जो पर्सेंटेज आहे म्हणजे पास झालेले विद्यार्थी आहे ते 89.41% एवढे विद्यार्थी तिथे पास झाले होते. म्हणजे समजा 17,85,000 एवढ्या मुलांनी फॉर्म म्हणजे पेपर दिले तर त्यापैकी फक्त 89% विद्यार्थी पास झाले, म्हणजे जवळजवळ 11% विद्यार्थी नापास झाले असेल मित्रांनो. म्हणजे 2018 त्यांना पेपर अवघड गेला. 2019 16,77,167 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता म्हणजे पेपर दिला होता आणि त्याच्यातले फक्त 77% विद्यार्थी नापास झाले. आता मित्रांनो असं का? तर तेव्हा मित्रांनो काही कॉपी सेंटर चालत नव्हते, त्याच्यानंतर मुलांना पेपरची पातळी थोडी अवघड होती. त्यानंतर तुमचं जसं म्हणजे 2016-17 सिलेबस बदलला त्याच्यामुळे 2 वर्ष मुलांना पेपर टफ गेली होती. त्यानंतर 20, 21, 22, 23 रिझल्ट जर पाहिला तर 93%, 96%, 99% असा रिझल्ट लागला. आता एक मित्रांनो 2021 रिझल्ट इथे 99.95% म्हणजे आउट ऑफ सगळे म्हणजे 15,75,752 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, पेपर दिला होता आणि त्याच्यातले पूर्ण 99.95% विद्यार्थी पास झाले होते, म्हणजे सगळेच विद्यार्थी पास झाले. तर असं का? तर हा पेपर ऑनलाईन झाला होता मित्रांनो, म्हणजे कोविडच्या वेळेस झाला होता, त्याच्यामुळे हा रिझल्ट चांगला दाखवू शकतो. त्याच्यानंतर 22 आणि 23 पेपर ऑफलाईन झाला, तिच्यात बी 15 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि तिच्यात बी त्यांचा पर्सेंटेज जो आहे तो 93% आणि 96% लागला होता. तर मित्रांनो आपण गेस करू शकतो की 2024 जो रिझल्ट आहे तर तो अशाच प्रकार लागणार आहे, म्हणजे तुमचा यावेळीचा जो रिझल्ट आहे, कारण की सगळ्यांची पेपर मी माझ्या विद्यार्थ्यांपैकी सगळ्यांचेच पेपर चांगले गेल्यामुळे त्यांचा रिझल्ट ऑलमोस्ट 95 ते 97 दरम्यान लागू शकतो. म्हणजे 97% मुलं तर यावेळेस पास होणारच एवढं फिक्स आहे, पण त्यांचा जो ओव्हरऑल म्हणजे स्वतःचा वैयक्तिक जर धरलं तर आपण 90 ते 95 दरम्यान त्यांना टक्के मिळतील एवढं गॅरंटी आपल्याला आहे. त्याच्यामुळे तुमचा पेपर तुम्ही कसा गेला तर त्याच्यावर तुम्ही तुमचे मार्क कॅल्क्युलेट करू शकता. आता हा झाला त्याचे स्टॅटिस्टिक, म्हणजे तुम्ही यावर्षी बी चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकता मित्रांनो. आता सर्वात महत्वाचं असं की प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल नसतो किंवा तुमच्या गावात नेटचा प्रॉब्लेम असू शकतात त्यावर नसतं, मग आपल्याला काय करायचं, आपल्या गावाहून दुसऱ्या गावाला जावे लागते किंवा शहराच्या ठिकाणी जावे लागतं आणि तुमचा रिझल्ट चेक करावा लागतो. तर मित्रांनो तुमच्याकडे साधा मोबाईल पण असेल तर गव्हर्नमेंटने तुमच्यासाठी SMS द्वारे तुम्ही रिझल्ट चेक करू शकता ही एक सुविधा ओपन केलेली आहे. आता तो चेक कसा करायचा तो महत्वाचा. तुमच्याकडे सर्वप्रथम साधा मोबाईल कोणता पण असला तर चालतो, तिच्यावर तुम्हाला जे SMS असतं आपलं सगळ्यांना SMS बॉक्स मध्ये असं SMS बॉक्स ओपन करायचं, म्हणजे ऍप ओपन करायचं. त्या ऍपमध्ये तुम्हाला जे मेसेज आपण टाईप करतो त्या मेसेजमध्ये MHSSC स्पेस देऊन तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, म्हणजे तुम्ही टाकायचं मेसेजमध्ये MHSSC तुम्हाला एक स्पेस द्यायचा आणि तुमचा जो रोल नंबर असेल म्हणजे H096 असा जो XYZ जो नंबर असेल तो तुम्हाला तो टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक नंबर ज्या नंबर सेंड करायचा तो नंबर आहे 577766,
म्हणजे 57,766 या नंबरवर तुम्हाला एसएमएस सेंड करायचा. लगेच तुम्हाला एका मिनिटाच्या तिकडून रिप्लाय येईल, तिच्यामध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट शो होईल, म्हणजे तुम्हाला तुमचा रिझल्ट पाठवून देईल गव्हर्नमेंट. तोचा तुम्ही स्क्रीनशॉट ठेवायचा भविष्याच्या काळासाठी, म्हणजे तुम्ही पास झाला एकदा कोणासाठी तुम्ही तो स्क्रीनशॉट दाखवू शकता. हे झालं एसएमएसद्वारे. महत्त्वाचं असं की या दहावीच्या रिझल्टमध्ये तुम्हाला किती गुण पाहिजे म्हणजे तुम्ही पास होऊ शकता. तर मित्रांनो, सर्वांचेच पेपर चांगले गेले तर मित्रांनो टेन्शन नका घेऊ. कोणाचा पेपर बोगस पण गेला असेल किंवा चांगला नसेल गेला, तरी तुम्हाला 100% म्हणजे 100 मार्काचा जर पेपर असेल तर तुम्हाला फक्त 35% मार्क लागतात पास होण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला चांगलेच मार्क पडणार आहे. आता महत्त्वाचं असं की 100% 35% एवढे मिळवणे तुम्हाला काही अवघड नाही, तुम्ही पाडू शकता तुम्ही. कारण की 20 मार्काचं आपला काय असतं प्रॅक्टिकल असतं, त्याच्यापैकी तुम्हाला स्कूलमध्ये 20 च्या 20 मार्क दिले जातं, आणि जी 70 ते 75 मार्काची थिअरी असते त्याच्यापैकी तुम्हाला काही ऑलमोस्ट स्वतःचे 30 मार्क तर मिळत असतील मित्रांनो. कारण की सोपा पेपर असतो, 30 आणि 50 मिळून तुम्ही आरामशीर पास होऊ शकता. तर तुम्हाला थिअरीमध्ये पण आपण थिअरी म्हणतो जे प्रॅक्टिकल असतं तुम्हाला जे वळ्या घेऊन दिलेले असतात त्याच्यामध्ये 20 पैकी 25 पैकी 15 गुण मिळाले पाहिजे. ते तुम्हाला स्कूल आपोआप टाकत असतं. ऑलमोस्ट सर्वांना 15 च्या वरती आणि 20 च्या खालीच टाकतात, म्हणजे 18 17 16 असेच पडतात मार्क. आणि थिअरीमध्ये तुम्ही कसं कोणी कॉपी सेंटर असेल, कोणी स्वतः अभ्यास करून मेहनत केलेली असेल तर तुम्हाला 70 पैकी 60 50 पाडायला काय अवघड नाही, तुम्ही पाडू शकता. तर मित्रांनो, असं कोणीच नाही की ते नापास होईल. फक्त एक, जो विद्यार्थी पेपरला गेलाच नाही तो नापास होऊ शकतो, एवढंच आहे. कारण की तो ऑप्शन दाखवतात त्याच्यामध्ये त्याचा पेपर गेला असेल, आणि कोणाची चीट पकडली गेली तर तुम्ही त्याचाही पेपर फेल जाऊ शकतो. बाकीचे सर्व विद्यार्थी पास होणार याची गॅरंटी असते. आता मित्रांनो, तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर, आता समजा तुमचा रिझल्ट शो झाला, तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय चेक करायचं तर ते पाहून घ्या. मित्रांनो, जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल, तुमचा रिझल्ट एका शीटवर येईल, तर तुम्हाला तुमचं पहिलं सर्वात महत्त्वाचं तुमच्या नावाची स्पेलिंग चेक करायची. तुमचं नाव बरोबर आहे का, म्हणजे तुमचा जो रिझल्ट लागला तो तुमच्या नावानेच लागला का ते चेक करून घ्या. त्यानंतर तुमचा तिथे हजेरी रोल नंबर असतो, म्हणजे तुम्ही जो पैठण क्रमांक असतो तो तुम्हाला चेक करून घ्यायचा की हा आपलाच नंबर आहे का, आपलंच त्यावर नाव आहे का. त्यानंतर तुमच्या वडिलाची स्पेलिंग असते, त्याच्यानंतर तुमच्या आईची नावाची स्पेलिंग असते, तर चेक करून घ्या. कारण की एकदा नाव चुकलं की बोर्डामध्ये तेच नाव परमनंट होऊन जातं मित्रांनो, तुम्ही ते नाव बदलू शकत नाही, तुम्हाला खूप मोठी कुराणी करावी लागते. त्याच्यामुळे तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर तसं मित्रांनो, फॉर्म भरताना तुम्ही चेक केलं गेलेलं पाहिजे होतं, पण आता त्याच्यानंतरही तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर तुम्ही त्या प्रत्येक विषयाचे गुण पहा, त्याच्यानंतर तुमच्या प्रॅक्टिकलचे किती गुण मिळाले, ते तुमचे बरोबर आहेत का, तुम्हाला चांगले मिळाले का, तर तुम्ही ते चेक करा. तुम्ही पेपर रिचेकिंगसाठी टाकू शकता. जर तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये डाऊट असेल की समजा तुमचा मॅथचा पेपर आउट ऑफ गेलेला आहे आणि तुम्हाला मॅथमध्ये कमी मार्क मिळाले, तर तुम्ही रिचेकिंगसाठी पेपर टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक विषयाचे गुण चेक करायचे. त्यानंतर काही विषय असतात की शारीरिक शिक्षण याच्यामध्ये कार्यानुभव असे विषय असतात, त्याच्यामध्ये ग्रेड असतात, तर तुम्हाला ते CGPA ग्रेड चेक करायचे. त्यानंतर मित्रांनो, ते तुम्हाला जर टक्के नसेल तर CGPA चेक करा. त्यानंतर तुमचं एकूण गुण किती मिळाले, तुम्ही स्वतःचे ऍडिशन करा की एखाद्या विषयात एवढे मिळाले 100 पैकी 50 100 पैकी 70, तर यांची टोटल करा. जेवढे 600 500 पैकी मार्क तुम्हाला किती मिळाले, त्याच्यावर तुमचा स्कोर किती येतो, तुम्हाला तो स्कोर बरोबर आहे का, तो चेक करून तुम्ही कळवा. आणि तुम्हाला तुमची निकालाची स्थिती, तुम्ही पास आहे का फेल आहे ते पाहून घ्या. आणि तुमचा जो हॉल तिकीट नंबर असतो तो खूप महत्त्वाचा असतो, ते एकदा परत चेक करून घ्या. तर मित्रांनो, रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला ह्या दिलेल्यापैकी सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, हे लक्षात घ्या. आता लास्टमध्ये मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या जो तुमचा आता विद्यार्थ्याचे 10वीचे पेपर दिलेला आहे तो आता सध्या पॅनिक आहे की त्याचा रिझल्ट लागणार आहे, तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. हा व्हिडिओ पाठवल्यानंतर त्याला एक हिंमत येईल की कसा चेक करायचा, रिझल्ट कसा पाहायचा, रिझल्ट कधी लागणार आहे, त्याचे डाऊट क्लिअर होईल. व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद.